नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तरफे आपले सर्वांचं स्वागत आहे। कुछ उस टूटे तारों को कभी अंबर शोक मनाता क्या, या सरकार व्यक्तिमत्व आदरणीय साहेब आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देत अधिकारी
काय असेल पाहिजे तिसर सशी यशोधर चव्हाण यांनी मांडलेले संकेत मला असं त्यांच्या मुंबईमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे परिषद एका पदाधिकाऱ्यांनी चव्हाण साहेबांना विचारले की तुम्ही आम्हाला दोघांना काय सल्ला द्या अधिकाऱ्यांना आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी अधिकारी आयएस अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांचे आणि लोकांना नुसतं खुश करण्याच्यासाठी चुकीच्या लागण्या आल्या तरी त्याचा पुरस्कार सगळं हे योग्य नाही आणि तशी सवय ही लोकप्रतिनिधींनी ही सराव केली आणि त्यामधून हे फसायचं असे वाटते महाराष्ट्रात यामधून अनेक नेते तयार झाले किती जर लोक फळा म्हणजे की जे पंचायत राज्याचे उपयोग आहे तुझ्या महाराष्ट्राचे मंत्री झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक माझ्या नंतर मुख्यमंत्री झाले ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते विलासराव देशमुख हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते ते सुद्धा मुख्यमंत्री झाले आणि चव्हाण साहेबांची जी अपेक्षा होती की ग्रामीण भागातल्या नव्या पिढीतून नेतृत्वाची फळी ही तयार केली पाहिजे आणि ती करायची असेल तर पंचायत राज्यात निवडून येणाऱ्या लोकांना शक्ती आणि प्रोत्साहन दिला पाहिजे आज त्यांचा आपण सत्कार करतो त्यांचा सन्मान करतो त्यांच्या उद्देशाचं वैशिष्ट्य हेच आहे की साध्या कुटुंब ग्रामीण भागात नाही सुरेंद्र मांडलेच्या नंतर काही ना काहीचे दिवस मोहम्मद कसे काम केलं सर तसे कापड वाचतेच असेल आणखी दुसरे वाईटर असेल भाजी वाचतेच असेल ते अनेक काही गोष्टी असतील आणि त्यामुळं त्या शून्यातून पुढे आलेले लोक आज उदयनापूरचे यशस्वी झाले आणि त्याचे कारण ही त्यांना संधी मिळाली सुद्धा वाचता यापैकी जिल्हा परिषदेत गेल्यावर त्या जिल्हा परिषदेमध्ये एक जागृत सभासद म्हणून त्याचा स्वतःचा लौकिक हा कामाने निकडून गेला असे अनेक गोष्टी त्यांच्या करता आणि ही शिक्षण सुरुवात झालेली हे व्यक्तिमत्व आज विश्वजीवन की त्यांच्या अमृत स्वाला आपण या ठिकाणी त्या संख्येजवळ काल उपस्थित या संख्येमध्ये अजूनही होते अजूनही आहे पाण्याचा प्रश्न अन्य प्रश्न पण लोक कष्टावे लोक मेहनत कष्ट या संकटावर सुद्धा लाभ करण्याची एक जबरदस्त इच्छा आहे आणि त्यामुळे या संकटात सुद्धा मात करून अनेक माझ्याकडे अनेकांनी काम केलं मला असं तर की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा आलो तर ज्ञानेश्वर संजय वाजणार होते दादा दादोबा होते संभाजी पुंडी होते अशोक चिकावले होते विजय देशमुखांचे होते आणि आज आपण बघतो की संजय दत्ता पाहिजे हे सगळ्या लोकांनी आपल्या पहिले राजकारणात काही मजबूत असते पण काही ना काहीतरी लोकांच्यासाठी
ज्ञान संपादन करण्यासाठी जिथे जगात जाण्याची आवश्यकता आहे तिथे माहिती घेऊ, तिथे जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न करेल की काही दुसरा नाही असे त्याच्या संबंधी सुद्धा बघा हे आग्रही होते. तर स्वतःला मला आपण चालले राहिला त्यामुळे म्हणून दिसते बाकीच्या लोकांचे उदय करू. आज एवढ्या वर्षात संख्या दिसून या ठिकाणी आला अर्थांच्याबद्दल तुमच्या मनाची भावना व्यक्त केली त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हा सगळं सुंदर कार्यक्रम बाकीच्या सगळ्या सरकारी या ठिकाणी आयोजित करून त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेतलं आणि म्हणून या सगळ्या आयोजकांना सुद्धा अंतर्कणापासून धन्यवाद देतो. माझी दोन शब्द सांगतो.